कोण होती मोनिका घुर्डे आणि मोनिका सोबत नेमकं काय झालं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोण होती मोनिका घुर्डे? 39 वर्षांची मोनिका घुर्डे, मूळची नागपूरची, परफ्यूम एक्सपर्ट आणि रिसर्चर म्हणून प्रसिद्ध। मोलॅब नावाची परफ्यूम लॅब तिने सुरू केली। पहिली लॅब चेन्नईला स्थापन केली। फोटोग्राफर आणि ग्राफिक्स डिझायनर म्हणूनही तिची ओळख। फोटोग्राफी सोडून परफ्यूम्स कडे वळली। काय झालं मोनिका सोबत? गोव्यातल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत मोनिका आढळली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोनिका रात्री घरी एकटीच होती। मोनिकाच्या घरी रात्री दरोडा टाकण्यात आला। मोनिकाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये आढळला। मोनिकाचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते। बलात्कार करून हत्या केल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे।